आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन. सुरतील लोक लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. मेरा नाम अखिलेश चंद्र है और मैं 17 साल से बतौर पत्रकार काम कर रहा हूँ. फेक न्यूज़ और पेड न्यूज़ एक चुनौती की तरह है, खासतौर से चुनाव के दौरान. इस पर रोक के लिए चुनाव आयोग की गाइडलाइंस, मॉडल कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन ना हो, इसका पूरा ख्याल रखा जाता है. मेरा नाम निवेदिता है और पिछले 15 सालों से मैं मीडिया के क्षेत्र से जुड़ी हुई हूँ. इस दौरान मैंने कई चुनावी कवरेज की है. चुनाव के दौरान मीडिया को हर खबर सत्य पर आधारित ही प्रसारित करनी चाहिए. नमस्कार, मेरा नाम है राजेश कुमार और मैं करीब 15 सालों से टीवी जर्नलिस्ट के तौर पर काम कर रहा हूं. चुनाव के दौरान हमारी पूरी कोशिश रहती है कि अलग अलग राजनीतिक दलों के कार्यक्रमों की संतुलित कवरेज हो, साथ ही खबरें प्रसारित करने में निर्वाचन आयोग के निर्देशों का पूरी तरीके से पालन किया गया हो. नमस्कार, मतदाता जंक्शनच्या या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा सुद्धा नमस्कार. मित्र हो, आज हातात घेतलेल्या मोबाईल पासून घरातल्या टीव्ही पर्यंत आणि घरातल्या टीव्ही पासून तुमच्या लॅपटॉप पर्यंत तुमच्या डोळ्यांसमोर सतत एक स्क्रीन असते आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला हजारो बातम्या मिळत राहतात. त्यातलं काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी त्या बातम्या मतदानाच्या आधी पारखून घेणं आवश्यक आहे. आणि अशातच निवडणुकीच्या वेळी प्रसार माध्यमांच्या भूमिकेचं महत्व किती वाढतं याचा विचार केलाय का तुम्ही? यात काहीच शंका नाहीये. निवडणुकी दरम्यान प्रसार माध्यम खूप महत्वाची भूमिका बजावतात, पण प्रसार माध्यमांच्या चुकीच्या उपयोगामुळे मतदारांची दिशाभूल होऊ शकते. तुम्ही नेहमी पेड न्यूज आणि फेक न्यूज बद्दल ऐकलं असेल. पेड न्यूजचे चुकीचे परिणाम होतात, त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊ शकते आणि मतदारांचा मत देण्याचा निर्णय प्रभावित होऊ शकतो आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. पण निवडणुकीमध्ये प्रसार माध्यम सकारात्मक भूमिकाही बजावतात. नक्कीच, तुम्ही आता प्रसार माध्यमांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल बोललात. माझं तर म्हणणं आहे की मतदारांना जागरूक करण्यात प्रसार माध्यमांचं योगदान वाखाणण्याजोगं आहे. आणि हल्लीच 25 जानेवारी 2024 ला राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं योग्य आणि चांगली माहिती देऊन मतदारांना जागरूक करण्यासाठी अनेक रेडिओ केंद्र आणि वर्तमानपत्रांना भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी गौरवलं सुद्धा आहे. हर वोट से चमकेगा जन जन का सपना, हर वोट से चमकेगा जन जन का सपना. मतदान बदल सकता है समझो जीवन अपना, मतदान बदल सकता है समझो जीवन अपना. जब हो सवाल सरकार में हिस्सेदारी का, जब हो सवाल सरकार में हिस्सेदारी का, तब जिम्मेदारी से मिलजुल कर बेहतर करना, तब जिम्मेदारी से मिलजुल कर बेहतर करना. हर वोट से चमके. मित्रांनो, निवडणुकी दरम्यान प्रसार माध्यमांचा प्रभाव किंवा त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रोफेसर सरांच्या वर्गात आम्ही तुम्हाला घेऊन जातो. ते आपल्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती देत आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे वाह, क्या बात है, आज तर पूर्ण वर्ग भरलेला आहे. चला बरं आहे, आजचा विषय खूपच मनोरंजक आणि महत्वपूर्ण आहे. बर, मला एक सांगा, लोकशाहीमध्ये विशेष करून निवडणुकीमध्ये पत्रकारिता आणि प्रसार माध्यमांची भूमिका काय असायला हवी? तसं बघायला गेलं तर लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांना खूप मजबूत मानलं जातं. अगदी बरोबर बोललीस सुनिशा. मुलांनो, हे बघा, मतदारांच्या जागरूकतेशी निगडीत कोणतीही माहिती असो किंवा राजकीय पक्ष अथवा उमेदवारांशी निगडीत माहिती असो, ही सर्व माहिती प्रसार माध्यमच मतदारांपर्यंत पोहोचवतात. आणि अशातच ही माहिती जितकी खरी आणि निष्पक्ष असेल तितकच एका मतदारासाठी आपल्या आवडीच्या उमेदवाराची निवड करणं सोपं होईल. येस सर, आत्ताच 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस होता आणि माझं पहिलंच मतदान असल्यामुळे मी सुद्धा त्या समारंभाला गेलो होतो. वा छान,
सर, तिथे प्रसार माध्यमातले खूप लोक आले होते आणि मतदारांच्या जागरूकतेसाठी अनेक प्रसार माध्यमातल्या व्यक्तींना बक्षिसं सुद्धा देण्यात आली होती. ओके. तिथे मी प्रसार माध्यमांना भारतीय निवडणूक आयोगाच्या ताकदीच्या एका शक्तीच्या रूपात पाहिलं. अगदी बरोबर बोललास संदीप, असंच असतं. अरे, निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रसार माध्यम क्षणोक्षणी भारतीय निवडणूक आयोगाच्या बरोबर असतात. निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत यांची भूमिका महत्वाची आहे. त्यासोबतच आदर्श आचारसंहिता म्हणजेच मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्यानंतर सुद्धा प्रसार माध्यम खूप महत्वाची भूमिका बजावतात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती ही की भारतीय निवडणूक आयोगाच्या साथीने मतदार जागरूकता आणि मतदारांना शिक्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सुद्धा प्रसार माध्यम खूप महत्वाची भूमिका बजावतात. पण सर, बऱ्याचदा निवडणुकी दरम्यान प्रसार माध्यम आणि पेड न्यूज बद्दल चर्चा होत असते. जर असं असेल तर हे थांबवण्यासाठी काही उपायांचा विचार केला गेला आहे का, किंवा काही पावलं उचलली गेली आहेत का? होय, तू म्हणतोस ते अगदी खरंय, आणि म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी उपाय केले गेले आहेत. आणि म्हणूनच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने पेड न्यूज बद्दल सांगितलंय की कोणत्याही प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित केलेलं न्यूज अनालिसिस म्हणजे विश्लेषणाच्या बदल्यात कोणतीही रक्कम किंवा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला गेला असेल तर ती पेड न्यूज आहे. अशा प्रकारच्या पेड न्यूज गंभीर समस्या निर्माण करतात, ज्यामुळे मतदारांवर निवडणुकी संबंधी अयोग्य गोष्टींचा प्रभाव राहतो. त्याबरोबरच राजकीय पक्ष आणि उमेदवारांद्वारे एक्सपेंडिचर लॉची अवहेलना सुद्धा होते. बरं का? सर, भारतीय निवडणूक आयोगाने या समस्येवर काही उपाय शोधले आहेत का? होय, भारतीय निवडणूक आयोगाने एक असं तंत्र विकसित केलं आहे ज्याच्या अंतर्गत पेड न्यूज थांबवण्यासाठी आणि प्रसार माध्यमांवर देखरेख करण्यासाठी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर एक समिती गठित केली जाते. तिला मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी म्हणजे MCMC असं म्हणतात. पण सर, ही समिती नक्की करते तरी काय? मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी एखाद्या बातमीच्या कव्हरेजच्या आडून राजकीय जाहिरात शोधून काढून चुकीची बातमी देणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी निवडणुकीच्या दरम्यान सर्व वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची चौकशी करते. यामध्ये कोणती लोक ही जबाबदारी सांभाळतात? यामध्ये जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावरच्या कमिटीमध्ये वेगवेगळे सदस्य असतात. जसे की डिस्ट्रिक्ट लेवलवर डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर आणि रिटर्निंग ऑफिसर असतात. यांच्याशिवाय यामध्ये असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असतात जे SDM पेक्षा कमी नसावेत, आणि एक इंटरमिडियरी एक्सपर्ट सोशल मीडिया एक्सपर्ट सुद्धा असतो. यांच्या बरोबरच केंद्र सरकारचे जिल्ह्यातले IB मिनिस्ट्री ऑफिसर असू शकतात. त्याशिवाय इंडिपेंडेंट सिटीजन जर्नलिस्ट आणि एक इंटरमिडियरी किंवा CEO ने त्याच्या योग्यतेने निवडलेला सोशल मीडिया एक्सपर्ट सुद्धा असू शकतो. आणि हो, अगदी याच पद्धतीने राज्यस्तरीय MCMC सुद्धा कार्यक्षेत्र असतं. सर, MCMC व्यतिरिक्त अन्य कोणती संस्था किंवा कमिटी असते का? होय, प्रसार माध्यमांसाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या सुद्धा गाईडलाईन्स असतात. न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटीने पेड न्यूज आणि फेक न्यूज साठी गाईडलाईन ठरवून दिल्या आहेत. पण सर, आज आपण समाज माध्यमांच्या विश्वात जगत आहोत आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप फेक येण्यामुळे माहिती योग्य आहे की अयोग्य आहे त्याबद्दल सुद्धा आपण सावध राहण्याची गरज आहे. हो तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप फेक हे एक फार मोठं आव्हान आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप फेक बद्दल भारतीय निवडणूक आयोग सुद्धा खूप गंभीर आहे. यावर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीयुत राजीव कुमारजी यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. टेक्नॉलॉजीने जहां चुनावी प्रक्रिया को सुचारू बनाने के लिए अनेक एनेबलिंग फीचर्स को संभव बनाया है, तो वहीं इसने लोकतांत्रिक प्रक्रिया के सामने चुनौतियां भी पेश की हैं. मिस इन्फॉर्मेशन, डीप फेक और आर्टिफिशियल इंटेलिजेंस जैसी टेक्नोलॉजी का प्रयोग कर गलत नैरेटिव बनाने की प्रक्रिया बढ़ती चली जा रही है. हम लेवल प्लेइंग फील्ड बनाए रखने और मतदाताओं को जागरूक करने के अपने संकल्प पर कायम है. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या प्रोफेसर सरांच्या वर्गात जाऊया. आणि यासोबतच समाज माध्यमांवर गैरप्रचाराशी लढण्याचं पहिलं पाऊल म्हणजे चुकीच्या बातम्या ओळखणं. यासाठी सर्वात आधी मिळालेल्या माहितीचा स्रोत म्हणजे त्याचा सोर्स तपासून पाहणं हे सर्वात आधी करावं, आणि सोबतच मूळ वेबसाईट किंवा चॅनल सुद्धा व्हेरीफाय करावं.
आणि कोणत्याही नामांकित वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीशी त्याची तुलना करावी. हे तर आपण आपल्या बाजूने सुद्धा करू शकतो ना सर. हो हो अगदी. निवडणुकी संदर्भात माहितीसाठी ECI वेबसाईट किंवा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण पाहिलं पाहिजे. बर आता आणखी काही प्रश्न आहेत का? हो सर. थँक्यू सर, आज साठी एवढं पुरेस आहे. आता ऐकूया डीजी मीडिया ECI बी नारायणजी यांना. इलेक्शन कमिशन जो है उसका जो एंगेजमेंट है मीडिया के साथ तीन टाइप का होता है. तो पहला जो है एज पार्टिसिपेंट, इस पे जो इलेक्शन कमीशन है उसका अपना ही प्लेटफॉर्म्स है. फेसबुक का प्लेटफॉर्म है, इंस्टाग्राम में प्लेटफॉर्म है, ट्विटर में है, यूट्यूब में है, जिसमें हम लोग आउटरीच करते हैं. हम लोग का जो कम्युनिकेशन होता है, हमारा कैसे वोट करना है, कैसे रजिस्टर करना है, और जो वेरियस इश्यूज़ होते हैं उसमें हम लोग डिस्कस करते हैं और प्रेस रिलीजेस इशू करते हैं. वेरियस काइंड ऑफ मीडिया प्रोडक्ट्स इशू होते हैं. हम लोग पेड मीडिया को भी यूज़ करते हैं, इन द सेंस दैट एडवर्टाइजमेंट्स डालते हैं टीवी में, रेडियो में, और ये प्राइवेट रेडियो में भी होता है, ऑल इंडिया रेडियो में भी होता है, और दूरदर्शन में करते हैं, प्राइवेट चैनल्स में करते हैं, न्यूज़पेपर्स में करते हैं. दूसरा है जब मॉडल कोड ऑफ कंडक्ट आता है फोर्स में, तो तभी हम क्या करते हैं कि एक तो है कि ऑल एडवर्टाइजमेंट्स एक्सेप्ट प्रिंट एडवर्टाइजमेंट्स दे हैव टू बी प्री सर्टिफाइड फ्रॉम द डिस्ट्रिक्ट MCMC एंड स्टेट लेवल MCMC, जो उनका एड्स को देखता है और प्री सर्टिफाई करता है कि ये जो है दिस इज़ विद इन द मॉडल कोड ऑफ कंडक्ट. हम लोग पेड न्यूज़ के एंगल से भी जो मीडिया में आ रहा है वो देखते हैं. और तीसरा जो है, मीडिया को हम लोग यूज़ करते हैं फॉर गेटिंग फीडबैक अबाउट वॉट इज़ हैपनिंग. तो इस पर हम लोग एक क्लोज वॉच मीडिया पर रखते हैं, बोथ फ्रॉम दिल्ली एंड फ्रॉम द स्टेट कैपिटल्स, टू फाइंड आउट अगर कोई कंप्लेंट है या कोई माल प्रैक्टिस हो रहा है, तो मीडिया में रिपोर्ट होने से हम लोग उसको फर्दर इंक्वायर करके उसको ठीक करते हैं. हम लोग अथॉरिटी लेटर्स देते हैं, जिसमें से मीडिया कैन गो टू द काउंटिंग सेंटर्स, दे कैन गो टू द पोलिंग सेंटर्स ऑन द डे ऑफ पोलिंग. सो हम लोग का एक पार्टनरशिप टाइप इक्वेशन है विथ मीडिया. ऐकलं का मग? आपल्या श्रोता मतदारांसाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हल्ली एक्झिट पोल, ओपिनियन पोल, इलेक्शन रिझल्ट याबद्दल प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होत असते, पण त्याला सुद्धा एक वेळेची मर्यादा ठरवून दिलेली आहे. आणि त्या ठराविक कालमर्यादेच्या अगोदर कोणतंही प्रसार माध्यम याबद्दल वृत्त दाखवू शकत नाही. आणि निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांच्या प्रसारणासाठी लेवल प्लेइंग फील्ड याबद्दल आपल्याला आकाशवाणीच्या प्रधान महानिर्देशक श्रीमती वसुधा गुप्ताजी सांगत आहेत. चुनावों में सभी नेशनल और स्टेट लेवल पॉलिटिकल पार्टीज को एक लेवल प्लेइंग फील्ड देने का काम आकाशवाणी करता है. इसका एक उदाहरण है पार्टी पॉलिटिकल ब्रॉडकास्ट, जिसमें सभी मान्यता प्राप्त राजनीतिक दलों को चुनाव आयोग द्वारा निर्धारित समय अनुसार अपनी बात रखने का अवसर मिलता है. आकाशवाणी हमेशा चुनावों के दौरान प्रसारित होने वाली खबरों और कार्यक्रमों में आचार संहिता के पालन के प्रति सजग रहता है. मित्र हो, आता वेळ झाली आहे तुम्हाला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न आहे, निवडणुकी दरम्यान राजकीय जाहिराती आणि बातम्यांच्या देखरेखीसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर बनवल्या जाणाऱ्या कमिटीचं नाव काय आहे? तुम्ही तुमचं उत्तर सोमवार पर्यंत तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासहित आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. आमचा नंबर आहे 9999031950. 9999031950. आणि आता वेळ झाली आहे मागच्या भागातील प्रश्नाचं उत्तर सांगण्याची. मागच्या भागातील प्रश्न होता की जर कोणी चुकीच्या पद्धतीनं दबाव आणून किंवा लाच देऊन तुमच्याकडून मत मागत असेल तर तुम्ही कोणत्या मोबाईल ॲपवर याची माहिती द्याल? याचं योग्य उत्तर आहे सी विजिल ॲप. आणि मागच्या भागातील विजेते आहेत कवरट्टी लक्षद्वीप येथील फसलीना बेगम. तुमचं खूप खूप अभिनंदन. भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं विजेत्याला त्याच्या दिलेल्या पत्त्यावर प्रमाणपत्र आणि बक्षीस पाठवलं जाईल. मित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. सुखरूप रहा, सतर्क सजग आणि जागरूक मतदाराच्या रूपात लोकशाही मजबूत करत रहा. आता आम्ही तुमचा निरोप घेतो. नमस्कार. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन हॅशटॅग मतदाता जंक्शन, मतदाता जंक्शन हॅशटॅग मतदाता जंक्शन. आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी.